सोबत येण्यासाठी अजित पवारांनी मिटकरींमार्फत विचारणा केली होती असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांसोबत जाणार नाही मी, शरद पवारांचा पक्का शिलेदार असल्याचं खडसे म्हणालेत. तर मी खडसेंना सोबत येण्याबाबत काही विचारलं नसल्याचं अजित पवार म्हणाले. मध्ये जायचं असतं तर आतापर्यंत केव्हाच गेलो असतो. गिरीश महाजनांसारखं आम्ही कधीच पुढे आणलं नसतं. आम्ही कधी उलट अजितदादांनी मला फोन करून विचारलं होतं, त्यांच्या म्हणजे मिटकरींनी, की तुम्ही इकडे या. मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की पवार साहेबांकडे मी एक वेळ आलेलो आहे आणि शरद पवार साहेबांचा मी पक्का शिलेदार आहे, शरद पवार साहेबांबरोबरच मी राहीन. मला तर भाजपवाले पण आग्रह करतात, बावनकुळे साहेबांपासून ते विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांनीच मला आग्रह धरला. उघड गेला उघड, तरी मी भाजपमध्ये गेलो नाही तर अजित दादाकडे कशाला जाईल. अजित पवारांकडून विचारण्यात एकनाथ खडसे काय मिटकरींच्या माध्यमातून मला फोन आला होता, अजित पवारांकडून मला विचारण्यात आलं, पण मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. मी काही असं विचारलेलं नाही, मी असला माणूसच नाही. मला विचारायचं असेल तर डायरेक्टली तुला फोन करेन. मी मध्यस्थी, अजित पवारला मध्यस्थी लागत नाही.